गाइस, सो आज आहे 8 मे आणि आज आमच्याकडे सीमा काकी जय साई आलेलं होतं श्रायावरून. थोडंसं माझं सामान दिलेलं होतं तर ते घेऊन ते आलेले होते, तर त्याचा शॉर्ट तुम्ही नेक्स्ट बघा आणि देन आपण ब्लॉग कंटिन्यू करू. कोण आहे अर्जुन? अर्जुन अर्जुन सो बेबीसाठी आम्ही फायनली मागवलेला आहे स्ट्रोलर. खूप दिवस चाललेलं होतं की स्ट्रोलर मागवायचा आणि फायनली तो मागवलेला आहे. आर फॉर रॅबिट कंपनीचा मागवलेला आहे. छान आहे, कलरफुल असा, जसं जो लहान मुलांना आवडेल. तर ते तुम्ही नेक्स्ट बघून घ्या की कसा आहे स्ट्रोलर, आणि आम्हाला तर खूप आवडला. सो हे आहे आर फॉर रॅबिटचं स्ट्रोलर आणि हे 3 पोझिशनमध्ये होतं. सो इथे बेबीला बसवायचं, इकडून त्याच्या दोन्ही साईडून पाय येणार. साठी खाली स्पेस पण आहे. हे बघा, आमच्या दंबुश बसलेला आहे स्ट्रोलर मध्ये आणि हसतोय दंबुश. आणि कोण फिरवते? आत्तू फिरवते. हा, मज्जा वाटते तुला अर्जुन? छान वाटते स्ट्रोलर मध्ये. आजोबा कुठे गेले अर्जुन? आजोबा कुठे गेले? कुठे गेले? हो, तुला शोधून गेले. तुम्हाला कुणाला हवा असेल तर सांगा. मी जो स्ट्रॉलर मागवलेला आहे त्याची लिंक मी नंतर तुम्हाला देईन जर तुम्ही मला कमेंट केली तर. तर चला आता जेवण करायचं आहे. जेवणामध्ये बनवलेलं आहे आज चिकन. आणि हे बघा, इकडे तिकडे बघायला आहे नुसता. आणि आता अर्जुनचे बाबा आणि आमचं चाललेलं आहे वॉक. The next day. झाली होती दुपारची वेळ. अचानक खूप जोरात वारा सुटला आणि त्याच्यानंतर मग बघा हा खूप असा पाऊस पडायला लागला. त्याची झालेली आहे कॉफी. आणि इकडे प्रणाली आहे तू बरोबर. अर्जुन एन्जॉय करतोय झुला. अर्जुन काय चाललंय आहे तू बरोबर? तुझ्या काय चाललंय? हा, मस्त वाटतं तुला झुलावर? हा. आणि हे बघा, हे आहे अर्जुनचं न्यू टॉय. अर्जुन बघा, आज आहे 10 मे आणि आज आहे अक्षय तृतीया. आणि तुम्हाला सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अर्जुन बघा, सकाळची वेळ झालेली आहे आणि मस्त मॅटवर खेळत आहे. आणि अक्षय तृतीयाचा नैवेद्य झालेला आहे. आज आहे पुरणपोळीचा नैवेद्य, तर मी तुम्हाला तो दाखवते. बघा, हा आहे पुरणपोळीचा नैवेद्य. नंतर मी ताट तुम्हाला दाखवेलच. अक्षय तृतीयाला पुरणपोळी, आमरस ह्याचा नैवेद्य करतात आणि त्याच्यासोबत मग बाकीचं भजी, बटाट्याची भाजी, कुरडई हे सगळं तर असतंच. आणि हा बघा, हे आहेत प्रभाकरचे आजी आजोबा. आणि ह्यांचा पण फोटो आज पूजलेला आहे. कोणाच्या घरी पूजतात, कोणाच्या घरी पूजत नाहीत. आमच्या घरी आज पूजन केलेलं आहे आणि अशी सगळी आहे पूजा. हाय गाईज, सो अर्जुनची आंघोळ झालेली आहे. अर्जुन झोपलेला आहे आणि मी पण आता रेडी झालेली आहे, थोडीशी रेडी झालेली आहे. आणि मी चाललेली आहे ज्वेलर्सच्या शॉपमध्ये. अर्जुनचा एक चांदीची वाट्याने जमचा होता, तो जन्मला तेव्हापासून मी त्याला
ही ज्याची त्याची इच्छा आहे, माझी अशी इच्छा होती, त्याच्यामुळे मी त्याला चांदीच्या वाटी चमच्यामधूनच त्याला काय द्यायचं असेल तर देते. सो मी जेव्हा शिफ्टिंग करत होते शिराळ्यामधून पुण्याला, तेव्हा तो चमचा जो होता तो कुठेतरी हरवला, तर मग ते घ्यायचं आहे. मग म्हटलं अक्षय तृतीयापेक्षा चांगला मुहूर्त काय असू शकतो. सो मग मी ते घेण्यासाठी आज चाललेली आहे आणि अजून बघू थोडीफार गोल्डची पण शॉपिंग करेल. असं म्हणतात अक्षय तृतीयाला तुम्ही जे शॉपिंग करता, कारण तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, ते दुपटीने आणि तिपटीने वाढतं. सो तुम्हाला पण काही चांगलं घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या मुहूर्ता दिवशी घेऊ शकता, म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी जे मुहूर्त आहे त्यातल्या एका मुहूर्ताला घेऊ शकता. सो मी इकडे आहे, इकडे प्रभाकर पण रेडी झालेला आहे आणि आम्ही दोघं अर्जुन झोपला आहे, तोपर्यंत जाऊन पटकन येतो. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हा बघा, हा आहे अक्षय तृतीयाचा पाऊस. किती जोरात पाऊस पडायला लागलेला आहे. सो गाईज, आम्ही दुपारी गेलो ज्वेलर्सच्या शॉपमध्ये आणि तिथं गेल्यानंतर जो आम्हाला चांदीची चमच्याची साईज पाहिजे होती ती त्यांच्याकडे नव्हती. एकतर खूप मोठी होती, एकतर खूप लहान होती. सो आम्ही ते घेतलंच नाही. मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर असंच माझ्या डोक्यात आलं की अरे आपण हे म्हणजे एक ठिकाण आहे की हां, तिथे मी मला असं वाटतं की असेल म्हणून चेक करायला गेले, तर अर्जुनचा चांदीचा चमचा तर सापडला. सो मी फायनली इतकी खुश झाले की हा चमचा सापडला. सो आता चमचा घ्यायची गरज नाही आणि बाकीचं जे सोन्याचं घ्यायचं होतं ते पण त्यांच्याकडे एवढ्या डिझाईन्स नव्हत्या. सो आम्ही ते पण तिथे नाही घेतलं. तर आता झालेली आहे संध्याकाळची वेळ, आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं बट काहीच शूट नाही केलं. अर्जुन पण त्यानंतर उठलेला होता, नंतर मग जेवण वगैरे केलं, एक झोप काढलेली आहे आणि मी आणि आता घरातले सगळेच आम्ही आता परत संध्याकाळी एका दुसऱ्या शॉपमध्ये चाललेलो आहे, तिथे काहीतरी घेऊ. आणि अर्जुन पण आता उठला आहे, अर्जुनला पण आता फ्रेश करणार, रेडी करणार आणि आता अर्जुनला पण घेऊन जाणार आहे संध्याकाळच्या वेळेस. त्याला फिरायला असं छान वाटतं, सो त्याला पण घेऊन जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. इकडे अर्जुन रेडी झालेला आहे. अर्जुन कुठे जायचे आपण? ए अर्जुन कुठे जायचो? कुठे जायचो? बाहेर जायचं, बाहेर जायचं. हा आहे, ही आहे चांदीची वाटी आणि हा आहे चमचा. कुणाला जर डिझाईन हवे असेल तर त्याच्यासाठी सांगत आहे मी, कारण मला भरपूर जणांच्या कमेंट्स येतात की त्यांना सध्या बेबी झालेला आहे. सो अर्जुनच्या जन्मापासून मी त्याला ह्यामध्येच जे पण काही द्यायचं आहे ते देते. तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तुम्ही अशा टाईपमध्ये डिझाईन घेऊ शकता. मी अर्जुनच्या जन्माआधीच घेतलेलं होतं चमचा आणि वाटी. तर तुम्हाला कुणाला घ्यायचं असेल तर घ्या. त्याला दूध द्यायला, त्याला खाऊ चारायला, सगळ्या गोष्टींसाठी, पाणी पाजण्यासाठी ह्या चमचा वाटीचा यूज होतो. आणि ताई इकडे वडगाव अक्षय तृतीया असल्यामुळे बघा शॉपमध्ये किती गर्दी होती. लिटरली लोक वेटिंगवरती पण होती. हे शॉप नवीन सिंहगड रोडला निघालेलं आहे आणि ते खूप जास्त व्हरायटी होती. सो गाइस आता शॉपिंग करून झालेली आहे. इकडे बघा अर्जुन कसला क्यूट बसलाय. मम्मी प्रणाली ताई, इकडे आहे प्रभाकर. आम्ही इथे खाल्लं आणि घरी जायला निघालो आणि अर्जुन बघा कसल्या क्यूट एक्सप्रेशन देत आहे. हे आता तो नवीनच करायला शिकला आहे. सारखं सारखं तो असं करत असतं आणि ते इतकं क्यूट वाटतं. इथे आम्ही घरी आलो आणि देन आमच्या सोसायटीमध्ये एक दातार काकू आहेत, त्यांच्या घरी हळदीकुंकवासाठी गेलो. हे चैत्र गौरीचं हळदीकुंकू असतं आणि लास्ट इयर पण मी एका काकूंच्या घरी गेलेले सेम हळदीकुंकवासाठी. ह्या हळदीकुंकवामध्ये कच्चे कैरी आणि डाळ भिजवलेली असते, त्याचं मिक्सचर देतात आणि कैरीचं पण प्यायला देतात, असं हे त्यांचं ठरलेलं आहे. आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या, उशीर झालेला त्यामुळे आमचं चाललेलं की जाऊया की नको, बट आम्ही गेलो. म्हटलं जाऊयात, पण त्यांचं चालू होतं अजून हळदीकुंकू. ह्या आहे दातार काकू आणि ती होती जिने मला हळदीकुंकू दिली होती, अनघा. सो ही घंटांची पोत त्या दिवशी आम्ही खरेदी केली आणि मग आल्यानंतर सगळ्यात आधी देवाला देवाच्या समोर ठेवलं हळदीकुंकू, अक्षदा, फुलं घालून. असं म्हणतात आपण जे खरेदी करतो ते आधी सगळ्यात आधी देवाला ठेवायचं आणि त्याच्यानंतरच मग वापरायला घ्यायचं. गाईज हे मी वरचं केलेलं आहे आज आणि हे पेंडंट ऑलरेडी मी घेतलेलं होतं बट ते लॉंग होतं. सो मग मला एक शॉर्ट हवं होतं, 18 इंचचंच मी हे केलेलं आहे. सो हे पण आता हे मी वालं कसं वाटतंय सांगा मला. सो गाईज आता खूप थकलेलो आहे कारण बाहेर गेलो. त्याच्यानंतर जवळजवळ 3 ते 4 शॉपमध्ये आम्ही फिरलो, कारण की हे जे मला जसं पाहिजे तसं मिळतच नव्हतं. एकतर एक सिंगल
असं होतं सिंगल पदरमध्ये, डबल होतं तर ते काळे मणी खूप छोटे छोटे होते त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये गोल्ड जास्त दिसत होतं, काळे मणी दिसत नव्हते. असं करत फायनली एका ज्वेलर्सच्या शॉपमध्ये, वैष्णवी ज्वेलर्समध्ये आम्हाला हे भेटलं. सगळीकडेच भयानक गर्दी होती. ॲक्च्युली आम्ही PNG मध्ये जाणार होतो फायनली, बट हे एवढं काही डिझायनर नाही, हे सगळीकडे सेमच असतो. सो म्हटलं PNG मध्ये घेण्यात काही अर्थ नाही, कारण त्यांचे मेकिंग चार्जेस खूप जास्त असतात आणि ह्यामध्ये काही डिझाईन नाही आहे, सिम्पल आहे. सो म्हटलं नॉर्मल शॉपमध्ये पण हे चालेल. सो मग आम्ही असे ज्वेलर्सचे शॉप जे नॉर्मल असतात तिथेच पाहत होतो, कारण तिथे मेकिंग चार्जेस थोडेसे कमी असतात आणि डिझाईन नाही आहे काहीच, प्लेनच आहे म्हणून. पण सगळीकडेच अक्षय तृतीया असल्यामुळे इतकी भयानक गर्दी होती ना. सो माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे, नेहमीच कुठला पण, आता ह्यावेळेस अर्जुन होता सो आम्हाला ह्यावेळेस थोडीशी गडबड होती, कारण अर्जुनला गाडीमध्ये ठेवून आम्ही जायचो. तर माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की तुम्हाला जर घ्यायचं असेल तर आधी बुक करून ठेवायचं जाऊन, आणि ज्या दिवशी सगळी सण असेल, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, पाडवा नॉर्मल, दिवाळी पाडवा असं काही असेल, तर तुम्ही त्यावेळेस जाऊन मग फक्त घेऊन यायचं, म्हणजे बरं पडतं आपल्याला की त्या दिवशी जाऊन आपण डिरेक्टली घेऊन आलो आहे. असं काही नेमकं डिझाईनमध्ये वगैरे घ्यायचं असेल तर, अदरवाईज गर्दीमध्ये काहीच सुचत नाही आणि मग खूप हेक्टिक होतं. सो फायनली तिकडून जाऊन आलो, देऊन खाल्लं बाहेर. त्यानंतर आमच्या सोसायटीमध्ये तुम्ही पाहिलं जातार काकूंच्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम होता, तर तिथे गेलो होतो. सो असं सगळं झालं. सो फायनली आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आणि आता मी फ्रेश होते, चेंज करते. अर्जुन आणि प्रभाकर आतमध्ये खेळत आहेत आणि अर्जुन तर काय लवकर झोपत नाही, तो 1:30-2 वाजवतो झोपायला, मग लेट सकाळचा उठतो. सो चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते.